संपत राजे शहाजी, विश्ववंदे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर आणि ज्या ज्या महामानवांनी या देशातल्या तमाम बहुजनांच्या जीवनाचं कल्याण व्हावं, आयुष्याचं कल्याण व्हावं म्हणून आपल्या प्राणाचं जीवनाचं बलिदान दिलं, त्या सर्व महामानवांना प्रथमतः मी विनम्र अभिवादन करतो. आम्ही शेतकरी आहोत, आम्ही कुलम्यांची पोरं आहोत, आम्हाला माहिती आहे की आम्हाला जर पीक घ्यायचं असेल, आम्हाला एक कमीज घ्यायचं असेल, तर कुठंतरी एक त्या ज्वारीचा दाना असेल त्याला मातीमध्ये गाडून घ्यावं लागतं. हा संभाजीनगरचा वर्धापन दिन, तिसरा वर्धापन दिन सोलापूरमध्ये साजरा होत आहे, हा यशस्वी होत आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूरच्या संभाजीनगरच्या संपूर्ण टीमनं दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केला. त्यांच्यासाठी एकदा जोरदार गाळा वाजवा आणि त्या सर्वांना कौतुक करा असं मी तुम्हाला आवाहन करतो. बांधवांनो, संभाजीनगर राजकारणामध्ये आलेली आहे. राजकारणामध्ये आल्यानंतर यश आणि अपयश चालतच असतं, पण एक लक्षात घ्या की आपल्या इकडे महान ग्रामीण भागामध्ये की एका जत्रेनं काही जेव्हा म्हातारा होत नाही, ज्या लोकांना वाटत असेल की संभाजीनगर संपलेली आहे, ज्या लोकांना वाटत असेल की संभाजीनगरचा राजकारणामध्ये काही चमत्कार दाखवू शकत नाही, त्या लोकांनी संभाजीनगरचा इतिहास तपासून पाहावा. कारण जगाचा इतिहास आहे आयडिया रूल्स द सोसायटी. जगावर जर राज्य करायचं असेल तर विचार घ्यावा लागते आणि मला सांगायला अभिमान वाटतो की सध्या महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये विचारधारा असणारा एक नव पक्ष संभाजीनगरच्या तणाव आहे आणि त्याच्या अभिमान असला पाहिजे. बांधव, अरे काय सांगितलं, आमचे जगत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जपानला गेले आणि जपानला गेल्यानंतर कार्यक्रमासाठी जात असताना ज्या ठिकाणी थांबले तिथं त्यांचं पर्स विसरला, पॉकेट विसरला आणि कार्यक्रमाच्या स्थळी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे मी कार्यक्रमासाठी आलोय पण घाई गडबडीमध्ये माझा पर्स हॉटेलमध्ये विसरलेला आहे. त्यांना भीती अशी होती की त्या पर्समध्ये जे काही पैसे आहेत ते पैसे चोरीला जातात की काय. पुन्हा कार्यक्रम संपल्यानंतर तुकडोजी महाराज हॉटेलला गेले आणि पाहतात तर काय पॉकेट तिथंच आहे आणि पॉकेट मध्ये पैसे सुद्धा तेवढेच आहेत, एक रुपया कमी झाला नाही. वेटर आला आणि वेटरला विचारला सर्व्हिस बॉयला, अरे काय म्हणले मुला, गेल्या 3 तासापासून माझं पॉकेटचा व्यवहार अवस्थेमध्ये पडलेला आहे, याच्यातला एकही रुपया कमी झाला नाही, हे असं का घडलं. त्याने सांगितलं ही वस्तू तुमची आहे, ही माझी नाही आणि ज्या वस्तूवर माझा हक्क नाही त्या वस्तूला आम्ही हात लावत नाही, कारण आम्ही बुद्धांची अनुयायी आहोत हे जपानमध्ये सांगितलं. सांगायचं तात्पर्य काय, आणि तिथं आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अभंग लिहिला की हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर. याचं एकच कारण ते म्हणजे प्रचार आणि प्रसार. हे प्रचार प्रसार करणारी कार्यकर्त्यांची बळी सध्या फक्त संभाजीनगरमध्ये आहे हे सुद्धा आपण अभिमानाने सांगितलं पाहिजे. काय काय आमच्याकडे कार्यकर्ते आहेत, अरे अभिमान वाटलं पाहिजे, भांडारकर फोडलं, भांडारकर फोडलंच, पण त्याचबरोबर आज सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरची ज्या म्हणजे दहशतवादी संघटना सांगण्याची गरज आहे का. दहशत काय फक्त अनुभव, दहशत काय फक्त तलवार, दहशत काय फक्त तोडफोडणी होत नाही. या जगामध्ये वैचारिक दहशतवाद पसरण्याचं काम आरएसएसचं केलं आहे, पण त्या आरएसएसचं नाव पाहिलं तरी बऱ्याच लोकांच्या उरामध्ये भडकी भरते, पण त्या आरएसएसच्या जे मुख्य संचालक होते त्यांचं थोवाड फोडायचं काम सुद्धा संभाजीनगरच्या कार्यकर्त्याने केलेलं आहे आणि कार्यकर्ते महेश चव्हाण तिथं उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळा वाजवा. त्यांचा सुद्धा काय बांधवांनो, आपल्याला येणारा काळ आहे, कठीण परिस्थिती आहे, पण परिस्थिती जरी असली आमचा एक एक कार्यकर्ता लाख कार्यकर्त्यांच्या बरोबर आहे. महाराणा प्रताप त्यांच्यावर आक्रमण केलं मोगलांनी, अकबराने सैन्य पाठवलं आणि महाराणा प्रताप म्हणतात सैन्य पळत आलं की महाराज 1 लाख मोगलांची फौज आपल्यावर चालून येत आहे, आपल्याकडे फक्त 5000 आहेत, काय करायचं. उत्तर आहे इतिहास कशासाठी सांगायचा, मनोरंजन करण्यासाठी नव्हे, इतिहासामध्ये मुक्काम पोस्ट करण्यासाठी नव्हे, इतिहासापासून प्रेरणा घ्यायची असते, विचारधारेपासून प्रेरणा घ्यायची असते. महाराणा प्रतापला सेनापतीने सांगितलं महाराणा प्रताप 1 लाख मुघलांची फौज आहे आपल्यावर चालून येत आहे, आपण फक्त 5000 आहोत. महाराणा प्रतापाने उत्तर दिलं अरे त्यांची कमी आहे, आपले जास्त आहे. ते म्हणजे कसं काय, त्यांचे 1 लाख नाही, त्यांचे 1 लाख आहेत, आपले 1,05,000. ते म्हणजे कसं काय, तुम्ही 5000 आणि मी एकटा 1 लाखाच्या बरोबरीचा आहे, हा आत्मविश्वास आमच्या महाराणा प्रतापांनी दिला. त्यांच्या विचारावर चालणारी संघटना ही संभाजी ब्रिगेड आहे, हे सुद्धा आपण या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये विचारांचं काम करणारे कार्यकर्ते आपल्या देशामध्ये निर्माण करायचे आहेत, विचारांची फळी आपल्याला निर्माण करायचे आहे आणि कार्यकर्ते कसे पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज बुद्धांच्या नंतर केडर कार्यकर्ता कुणी निर्माण केला, जगद्गुरु तुकोबांनी निर्माण केला. तुकोबांच्या प्रबोधनामधून कार्यकर्ते कसे तयार झाले, जीवाला जीव देणारे एसाजी कंक. इतिहास सांगत असणार नाही, फक्त उदाहरण तुम्हाला सांगतो मी. एसाजी कंक शिवाजी महाराजांचा दौरा आहे, आदिलशहाला भेटायला गेले आणि आदिलशहाला भेटायला गेल्यानंतर तिथं तो हत्ती आहे, माजलेला पिसाळलेला हत्ती,
त्या हत्तीला आवरण्याची ताकद कुणामध्येच नाहीये. आणि शिवाजी महाराजांनी एक कटाक्ष येसाजी कंकाकडे टाकला. येसाजी कंकाकडे पाहिलं आणि येसाजी कंकाला काय समजायचं बरोबर समजले आणि मैदानामध्ये उडी मारली. आणि जो हत्ती पिसाळा होता पहाण्यासारखा हत्ती आहे त्याच्या समोर जाऊन आपली समशान काढली आणि त्या हत्तीचं डोकं त्याची सोंड एका फटक्यामध्ये छाटून टाकली. आणि त्याच्यानंतर आदिलशहा म्हणाला, अरे येसाजी माझ्याकडे येसाजीचा पराक्रम बघून येसाजीला ऑफर आली. आमचे बरेचसे येसाजी ऑफरच्या तयारीमध्ये कधी ऑफर येते मला आनंद वाटला. इथं शरद पवारांचे हस्ते सत्कार झाला आमच्याकडे. आनंदाची गोष्ट येसाजी आले येसाजी आमच्याकडे. ते म्हणजे नाही, अरे तुला हेलिकॉप्टर देतो फिरायला पण तू आला पाहिजे. नाही, ज्या वेळेस येसाजीला प्रत्येक गोष्टीचा आमिष दिला, पैसा दाखवला, प्रसिद्धी दाखवली, सोनं नाणं सगळं जागीर दाखवलेली आहे, त्यावेळेस येसाजी म्हणतात, अरे छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, विकल्या जाणार नाही, हे न विकणारे कार्यकर्ते संभाजीनगरचे मावळे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मानतो विचार म्हणजे अनुभव आहे आणि हे अनुभव द्यायचं काम छत्रपती शिवराय, तथागत बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यानंतर संभाजीनगरने केलेलं आहे. आणि लक्षात घ्या, पावसामध्ये भिजल्याची बरीच पब्लिसिटी झाली, काय हरकत नाही, बरोबर आहे. पावसामध्ये भिजलंय हरकत नाही, भिजायलाच पाहिजे, बरोबर आहे. पण संभाजीनगर कुणासाठी आहे? ज्यांचं उभं आयुष्य पावसामध्ये चाललंय, ज्यांचं उभं आयुष्य ऊन वारा पाऊस यांच्यामध्ये रस्त्यावर चाललंय, त्या शेतकऱ्यांसाठी कष्ट करण्यासाठी काम करणारी संघटना संभाजीनगर आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचंय, हे सुद्धा आपण निमित्त लक्षात घ्या. आता बरेच लोक म्हणतात, अहो ह्याची सत्ता गेली, आता त्याची सत्ता आली, आता काय करायचं, काही हरकत नाही. नाना पाटला क्रांतीवीर, नाना क्रांतीशिव नाना पाटलाचा एक किस्सा आहे, तो मी तुम्हाला सांगतो आणि माझं व्याख्यान आपण प्रास्ताविक आठवत घेतो. त्यात एक काय झालं, किस्सा आहे शेतकऱ्याचा. एक शेतकरी आहे, त्याची बायको जरा बाहेर गेली आणि बाहेर गेल्यानंतर तो शेतकरी दारामध्ये बसला आणि बायकोनं मूग वाळू घातली होती दारासमोर आणि सांगितलं, काय सांगितलं, की जरा मी बाहेर जाऊन येते, मी येईपर्यंत मुगाकडे लक्ष ठेवा, कोणी शेळी बकरी गाय बैल येऊन खाऊन टाकेल. आणि बिचारा आपला शेतकरी निवांत दरवाज्यामध्ये बसलेला आहे आणि हनुस एक बोकड आलं आणि बोकड ते मूग खायला लागलं, दाळ खायला लागलं, तरी आमचा शेतकरी जागेवरचा हल्ला नाही, कारण तो संभाजीनगरचा होता. आता तुम्हाला वाटतं संभाजीनगरचं असं कसं काय, बरोबर आहे. शेतकरी हल्ला नाही, निवांत बसला, मस्त बसला, दातामध्ये काळी टाकत त्या बोकडाकडे बघायला लागला आणि त्याच्यानंतर त्याचा एक मित्र तिथून जात होता, त्याने बघितलं, अरे बोकड मूग काय लागलेलं आहे, आमचा शेतकरी निवांत बसलेला आहे, त्याला हकलायला पाहिजे. त्याने विचारलं, अरे का भाऊ वेडा आहेस का, तुझा सगळं मूग हा बोकड फस्त करून टाकणार आहे. असं म्हटल्यानंतर ते म्हणला, या बोकडाला निवांत मूग खाऊ दे म्हणला. ते म्हणला, काय बाबा काय, आता दोन तीन दिवसाला आपल्या गावची जत्रा आहे, तेव्हा याची कंदुरी तुम्हाला आपल्यालाच खावं लागते. त्या बोकडाची कंदुरी आपल्यालाच खावी लागते. तसं आता 5 वर्ष ते होते, आता 5 वर्ष ऑटो रिक्षा सरकार आले, काही हरकत नाही. येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या भाजलेल्या बोकडांची कंदुरी जर तुम्ही करणार असेल तर ते फक्त संभाजीनगर करणार आहे, याचं लक्षात घ्या. म्हणून नाव उमेद व्हायचं नाही, आपण ह्या फार मोठ्या विचारधारेचे माणसं आहोत. अरे ब्रिगेडचं नाव एवढं आहे, ब्रिगेडची ताकद एवढी आहे की आमच्या नावाचं कुंकू ज्याला लागतं ना त्याला कोणी मजाक लिहि मजाक लिहि पॅकेज घे, एक सुवी गाडी घे, औरंगाबादचा 2 BHK घे, फक्त ब्रिगेडचं नाव. ही ताकद संभाजीनगरमध्ये आहे. आणि लक्षात घ्या, आपली ताकद शत्रूला माहित आहे पण संभाजीनगरची ताकद जर कुणाला माहीत करायची घ्यायची असेल, आपल्या मावळ्यांना माहीत झाली पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांना माहीत झाली पाहिजे. आणि मला आवाज मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये जी लोक विचारधांड पेटलेली आहेत, जी लोक संभाजीनगरच्या विचारधांड पेटलेली आहेत, ते निश्चितपणे संभाजीनगरच्या कार्यकर्त्यांना विजयी करणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेवर संभाजीनगरचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. एवढा आभार करतो, आपण सर्वांनी प्रचंड धुरमला आपल्याही सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो आणि आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचेही आभार म्हणून थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.